नमस्कार, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत आणि सुरुवातीलाच बातमी धनंजय मुंडे यांच्या वादग्रस्त प्रकरणाची. धनंजय मुंडे प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणताही हस्तक्षेप करणार नाही. स्वतः धनंजय मुंडे यांनी या सगळ्या प्रकरणाबद्दल खुलासा केला आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाची सुद्धा आवश्यकता नाही असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय. यासोबतच राष्ट्रवादीचे आणखीन एक ज्येष्ठ नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला नार्कोटिक्स डिपार्टमेंटनं केलेली अटक याबद्दल जास्त माहिती नाही, पण सरकार यातही हस्तक्षेप करणार नाही असंही पाटील यांनी स्पष्ट केलं. दोनही विषय पोलिसांकडे आहेत आणि त्यांनी निष्पक्षपणे चौकशी करावी असंही त्यांनी नमूद केलं. तसंच जावयानं काय केलं याचं खापर सासऱ्यावर का फोडता असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काही वेळापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी काय म्हटले पाहू. ज्या पद्धतीने तक्रार करण्यात आली आहे त्यावर श्री धनंजय मुंडे यांनी आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. यासाठी त्यांनी हायकोर्टात मुंबईला देखील यापूर्वीच काही महिन्याआधी आपला अर्ज देखील सादर केलेला आहे आणि त्यामुळं त्याची यथोचित अशी आवश्यक ती माहिती ज्यांच्याकडे तक्रार झाली आहे ती घेतील. जर आवश्यकता वाटली तर पुढची पावलं देतात. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष आहे, त्यांचं ते काम आहे, पण त्यांच्या वेगळे नेते वेगळ्या पद्धतीच्या मागण्या करतायत आणि वेगळ्या पद्धतीच्या मागण्या करतायत. काही नेते समंजस आहेत, ते अतिशय सावधतेनं आपली भूमिका मांडतायत. चंद्रकांतदादा कशा भूमिका मांडतात हे सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे त्यावर जास्त बोलण्याची काही आवश्यकता नाही. तिकडे समीर खान याच्या घरावर छापा घालण्यात आलेला आहे आणि त्यातही हे मुंड्यांचं प्रकरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या करता दोन्ही डोकेदुखीचं विषय. पण ड्रग्ज प्रकरणी समीर खान याच्या घरावर धाड घालण्यात आली. वांद्रे इथल्या घरावर NCBनं छापा घातला. पालहील इथल्या घरावर छापा घालून समीर खानच्या घराची झडती घेतली जाते आहे. समीर खानला यापूर्वीच नार्कोटिक्स विभागानं ड्रग्ज प्रकरणी अटक केली आहे. मुंबईतील वांद्रे पश्चिम येथे समीर खान याचं निवासस्थान आहे आणि याच ठिकाणी सकाळी 6 वाजता NCBची टीम आलेली आहे आणि ती छापेमारी करत आहे. दुसऱ्या मजल्यावर समीर खान यांचं निवासस्थान आहे, संपूर्ण मजला त्यांचं निवासस्थान आहे आणि ग्राउंड फ्लोअरला त्यांचा ऑफिस आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये समीर खान यांचं नेमकं कनेक्शन काय आहे, ज्यांचे बरोबर आर्थिक व्यवहार झाले होते त्यांचं कनेक्शन काय आहे याचा तपास NCB करत आहे. काल NCBनी समीर खान यांना चौकशीला बोलवण्यात आलं होतं, त्यानंतरनं त्यांना रात्री अटक देखील करण्यात आली होती आणि आज या संदर्भात छापेमारी झालेण्यात आलेली आहे. हे पोलिसांची गाडी आपण इथे पाहत आहात समीर खान यांच्या घराच्या बाहेर. विशेष म्हणजे या प्रकरणावरनं या संपूर्ण अवैध पद्धतीने जे गांजा असतील किंवा अंमली पदार्थ असतील याची चौकशीसाठी रामपूर इथे देखील छापेमारी झालेली आहे. मुंबईत देखील आज वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरू आहे. अर्थात याबाबत अधिकृतरित्या समोर माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नाही या, पण सकाळपासून छापेमारी असल्याचं समोर दिसून येत आहे. विशेष म्हणजे समीर खान हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते असणारे नवाब मलिक यांचे जावई आहेत आणि या संदर्भात आज नवाब मलिक यांनी एक स्वतःचं ट्विट देखील केलेलं आहे. त्यातून योग्य न्याय पद्धतीच्या माध्यमातून न्याय मिळेल अशा आशयाचं ट्विट केलेलं आहे. सगळं एकूण जर पाहिलं तर समीर खान यांचा यामध्ये नेमकं कनेक्शन काय आहे, त्यांचे आर्थिक पैशांचे देवाणघेवाण ज्या पद्धतीने करण्यात आली होती त्याचं नेमकं कारण काय आहे, त्यामागचं भूमिका काय होती याचा तपास आता NCBची टीम करत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान काही वेळापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विविध विषयांवर बोलताना केंद्रातल्या मोदी सरकारवर सुद्धा टीका केली. दिल्लीत बसलेले केंद्र सरकार हे सतत आपल्या विरोधकांनाच नामोरम करण्यासाठी या सर्व यंत्रणा वापरते हे भारत नाही जग जाहीर आहे.
आणि सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळं अशा केलेल्या कारवाईंवर लोकही आता विश्वास ठेवत नाही. लोकांना त्यात काहीतरी काळंबेर आहे आज देशातल्या जनतेलाही कळायला लागले. त्यामुळं आता ईडीने केलेली कारवाई किंवा इन्कम टॅक्सच्या झालेल्या धाडी या फक्त राजकीय अभिनिवेशातून होत आहेत आणि विरोधकांना त्रास देण्याचाच याच्यात प्रयत्न आहे असा त्याचा भाग आहे. नवाब मलिक यांच्या बाबतीत जावयाने केलेली एखादी चूक असेल, केली आहे की नाही ते माहीत नाही, ते चौकशीच्या दरम्यान कळेल. तर मला वाटतं त्याचं सासऱ्याने सासऱ्यावर परिणाम होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडेंच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलेलं आहे की धनंजय मुंडेंच्या बाबतीत जो अर्ज त्या महिलेने केलेला आहे त्याची साधारणपणाने प्राथमिक माहिती घेऊन आवश्यक त्या गोष्टी होतील असं मला वाटतंय आणि त्याबाबतीत सरकार कोणताही या दोन्ही प्रकरणात हस्तक्षेप करत नाही, केलेला नाही हेच यातून स्पष्ट होतंय. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, धनंजय मुंडे यांचं प्रकरण आणि त्यानंतर समीर खान यांचं प्रकरण, राष्ट्रवादी काँग्रेस थोडीशी बचावात्मक पवित्र्यात दिसते, डिफेन्सिव्ह मोडवर? नक्कीच. आपण जर पाहिलं मिलिंद की हे दोन्ही प्रकरण एकामागोमाग एक या ठिकाणी समोर आले, नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस कुठेतरी अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण जर पाहिलं गेल्या आठवड्याभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष जे आहेत त्यांच्यावर एका महिलेने आरोप केले, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्या संपूर्ण प्रकरणात बचावाची भूमिका घेतली आणि आता तर थेट दोन मोठे नेत्यांवर कारवाईचं दोन एक धनंजय मुंडेंच्या संदर्भातला निर्णय या ठिकाणी ते काही महिलेने आरोप केलेला आहे आणि दुसरा म्हणजे नवाब मलिक यांचे जावयाच्या जावयांना NCBने अटक केलेली आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर नक्कीच त्याचा परिणाम पक्षाच्या एकूण या संपूर्ण भूमिकेवर आणि याच्यावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि आज सकाळपासून कुठलाही नेता त्याविषयी बोलायला तयार नव्हता, पण अखेर नवाब मलिक यांनी या ठिकाणी ट्विट करत आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केली होती आणि आता जयंत पाटलांनी देखील या संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. जयंत पाटलांनी स्पष्ट केलं आहे की राजीनामा घेण्याचा कुठलाही प्रश्न येत नाही. जेव्हा या महिलेने आरोप केलेला आहे त्यानंतर पोलीस काय कारवाई करतात, पोलीस कुठला गुन्हा दाखल करतात आणि एकूण या प्रकरणातून काय बाहेर येईल त्यानंतर पक्ष आपली भूमिका जी आहे ती या संदर्भात स्पष्ट आणखी स्पष्ट करेल. आणि नवाब मलिक यांच्या प्रकरणामध्ये देखील कुठेही पोलीस असतील किंवा सरकार असेल कुठेही हस्तक्षेप करणार नाही ही भूमिका देखील त्यांनी व्यक्त केली. पण जे नवाब मलिक यांचं प्रकरण आहे त्या प्रकरणी त्यांनी कुठेतरी केंद्रावर या ठिकाणी बोट ठेवलंय, केंद्र सरकारने सगळं घडून आणलं. प्रफुल्ल तू राहाच आपल्यासोबत, आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते राजू वाघमारे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. वाघमारेजी, या दोन्ही प्रकरणामुळे सरकार काहीसं अडचणीत आलं असं वाटतं, प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी? नाही, मला असं काही वाटत नाही की सरकार वगैरे काही अडचणीत आलेलं आहे. कारण हा आमच्या एका मंत्र्याचा महाविकास आघाडीमधला धनंजय मुंडेंचा हा वैयक्तिक पर्सनल आयुष्याचा भाग आहे, त्याचा सरकारशी तसा काही संबंध येत नाही हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की त्यांनी कोणत्या कायद्याचं उल्लंघन केलंय, कारण त्यांनी ऑफिशियली लग्न केलेलं नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत लग्न इंडियन IPC प्रमाणे एक लग्न असताना दुसरं लग्न करत म्हणजे आपण करू शकत नाही कायद्याने, आणि जर केलं असेल तर तो गुन्हा आहे, पण त्यांनी ते केलेलं नाहीये. त्याच्यामुळे मला ऍज अ लॉयर पण असं वाटतं की त्यांच्यावर जो आरोप किंवा ज्या पद्धतीचा काही होईल तेवढं काही कायद्याच्या चौकटीत सबळ असणार नाही असं मला, असं माझं वैयक्तिक मत आहे ऍज अ लॉयर. पण या संपूर्ण बाबतीमध्ये सरकार आमचं कुठेही त्या पद्धतीने विचार करत नाहीये, सरकारला कुठचाही धोका नाहीये आणि सरकारचा याच्या पाठीमागे कुठचा हस्तक्षेप असण्याचं काही कारण नाहीये. पण या विषयात राजू वाघमारे, या विषयात आता सरकारला वारंवार स्पष्टीकरण द्यावं लागतंय. नाही, पण आम्हाला स्पष्टीकरण देण्याचं काही कारणच नाही ना.
आम्ही कुठे स्पष्टीकरण देतोय. जर मुंडे साहेबांचं जे असेल तर मुंडे साहेब स्वतः बोलतायत, मॅटर कोर्टामध्ये आहे, कोर्टाने ज्या डायरेक्शन दिल्यात त्याच्याप्रमाणे पोलीस कारवाई करतील. त्याच्यामुळे आता कसं झालेलं आहे की भाजपला ते आधीच मरकट त्यातही मद्य प्याला असा जो संस्कृत मधला सुभाषित आहे की माकड जर दारू प्याला तर काय होईल, तर त्याच्या पद्धतीने भाजपचे नेते उड्या मारतायत अगदी आनंदाच्या उकळ्या पुट्ट्यात. असं काही झालेलंच नाही. झालेलं काय आहे राजू वाघमारेजी, झालेलं असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानं, राज्य सरकारमधल्या एका ज्येष्ठ मंत्र्यानं एखाद्या महिलेबरोबर संबंध ठेवणं, ते जाहीररित्या मान्य करणं, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं, आणि आपल्याकडे हिंदू विवाह कायदा आहे त्यात अशा प्रकारची परवानगी नाही ना, आणि त्या महिलेनेच आरोप केलेत, असं काही नाही की दुसऱ्या कोणीतरी आरोप केलेत किंवा काय केलं. कायद्यामध्ये हिंदू विवाह कायद्यामध्ये परमिशन नाही, पण आता सध्या आपल्या कायद्याप्रमाणे लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता दिलेली आहे ना आपण. कायदा दोन्ही बाजूनी होतोय ना. प्रश्न फक्त इकडे येतो की त्यांची भूमिका, स्वतः त्यांनी घेतलेली डिसिजन ही काय आहे आणि कोर्टाच्या डायरेक्शन काय आहेत. जर कोर्टाच्या डायरेक्शन प्रमाणे पोलीस कशी कारवाई करतायत, कायदेशीर आहे असं म्हणणं आहे तुमचं? नाही नाही, माझं असं म्हणणं नाही आहे की हे कायदेशीर आहे. मी फक्त कायदा काय आहे तो सांगितला, त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं. आणि उद्या जर पोलिसांनी त्यांच्यावर जो गुन्हा पोलीस दाखल करतील, कोर्ट त्यांना काय सांगेल, त्याच्याप्रमाणे जे होईल त्याच्यानंतर आपल्याला त्याच्याबद्दल बोलता येईल ना. सध्या तर काहीच नाही आहे. त्याच्यामुळे पोलीस तपास करतायत, कोर्टाच्या डायरेक्शन्स आहेत, त्याच्याप्रमाणे जो कायदा टर्न घेईल त्याच्याप्रमाणे आपण जाऊया. त्याच्या आधीच आपण जर बोंबाबोंब करत बसलो काही कारण नसताना तर काय होणार आहे त्याच्यामध्ये. आणि राहिला प्रश्न नवाब मल्लिक यांच्या जावयाच्या बाबतीत, जर आपल्या लक्षात आलं असेल की काही काळ आता हे सध्याच्या गेल्या काही वर्षांपासून भारतात सगळीकडे आणि स्पष्ट बोलायचं झालं तर जास्त करून महाराष्ट्रात केंद्रीय ज्या संस्था आहेत, मग त्याच्यामध्ये सीबीआय आलं, ईडी आलं, आता हे नार्कोटिक आलं, आता हे सगळे तुमच्यावर राग ठेवून काम करतायत असं म्हणणं आहे तुमचं? नाही 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 नाही, मी असं काय माझी स्टेटमेंट नाही. माझ्या तोंडात ती स्टेटमेंट कृपा करून घालू नका. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगू इच्छितो की गेल्या काही वर्षातल्या या तिन्ही संस्थांचा जर तुम्ही कारभार बघितला तर तो पर्टिक्युलरली काही पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करून तो प्रोग्राम चाललेला आपल्याला दिसून येईल. हे मी सुचवतोय जे फॅक्ट्स आहेत त्या. याच्यामध्ये एकही बीजेपीचा नेता गेल्या 2014 पासून 2021 पर्यंत कोणत्याही ईडीच्या घोटाळ्यात नाही, कोणत्याही सीबीआयच्या रडारवर नाही आणि कोणत्याही एनटीपीसीच्या याच्यावर नाही आहे. ठीक आहे, लक्षात घ्या ना. ठीक आहे, म्हणजे तुम्ही शब्द नाही वापरला पण तुम्हाला सुचवायचं आहे. पण माझा थोडासा परत पाठीमागे जाऊन प्रश्न आहे की धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आज ज्या गोष्टी समोर आले आहेत, याच गोष्टी जर का भाजपच्या किंवा शिवसेनेच्या एखाद्या नेत्याबद्दलच्या समोर आल्या असत्या तर तुमची भूमिका हीच राहिली असती जी आत्ता आहे? बघा, माझं ऍज अ डॉक्टर राजू वाघमारे मी नेहमी राजकारणामध्ये या गोष्टीचं पालन केलेलं आहे की कोणाच्याही राजकीय शत्रू असू द्या, मित्र असू द्या, वैयक्तिक आयुष्यामधल्या ज्या घटना आहेत त्याच्यापासून शक्यतो राजकारण लांब ठेवणं हे मी माझं, दिस इज माय आयडियोलॉजी आणि दिस इज माय प्रिन्सिपल. त्याच्यामुळे जरी भाजपचा कोणताही नेता असता आणि अशा पद्धतीच्या गोष्टी असत्या तर मी त्याच्यापासून राजकारण नक्कीच लांब ठेवलं असतं. कारण प्रत्येकाचं आयुष्य, प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने जगत असतो, त्याचा पर्सनल प्रश्न असतो तो, आणि त्याच्यामध्ये राजकारण घेऊन जायचं आणि त्याच्याप्रमाणे बोलायचं. आणि मग असंच जर बोलायचं झालं तर नरेंद्र मोदी माननीय पंतप्रधानांनी एका ऍफिडेव्हिटमध्ये सांगितलं की माझी पत्नी आहे, दुसऱ्या ऍफिडेव्हिटमध्ये त्यांनी त्याच्या अगोदरच्या सांगितलं नव्हतं. मग त्यावेळी भाजपचे लोक काय बोलत होते की नरेंद्र मोदींना पत्नी नाहीये का? बर, आपल्यासोबत भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्याजी आहेत. किरीटजी,
अत्यंत दुःखद बाब आहे की मुख्यमंत्री शरद पवार साहेब एनसीपीचे नेते तीन तीन महिलांची आता हे तिसऱ्या महिलांचे 5-15 वर्ष संबंध ठेवायचा उपयोग करायचा आणि सरेआम सांगायचं माझ्या 2 बायका आहेत तिसरी ती संबंध होतो आता ती ब्लॅकमेल करते आणि त्याचा नंतर यात चुकी चूक काय आहे ती भाषा एनसीपीचे नेते वापरतात आणि मुख्यमंत्री मुख गिळून बघतात काहीतरी आहे त्यांचं समाज कल्याण म्हणजे काय काम करतात मंत्री तेवढ्या समाजाचं कल्याणाचं याला समाज कल्याण म्हणतात का ताबडतोब हकालपट्टी झालीच पाहिजे मी स्वतः आता दुपारी 2 वाजता अतिवरा पोलीस स्टेशनला जाणार आहेत रेणू शर्मा FIR आणि ताबडतोब मंत्र्यांवर कारवाई बरं पण त्यांनी असं म्हटलं की ती त्यांची वैयक्तिक बाब आहे मुंडे यांची आणि ती त्यांनी मान्य केली आहे तर त्याच्यात आक्षेप असायचं काही कारण नाही म्हणजे त्याच्यात राजकारण आणू नका असं म्हणणं आहे काँग्रेस राष्ट्रवादीचं किरीटजी माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत किरीट सोमय यांचा फोन कट झाला आहे आपला आवाज पोहोचू शकत नाही आहे पण राजू वाघमारेजी ती वैयक्तिक बाब असू शकते एखाद्याची अशी गोष्ट पण शेवटी ते सार्वजनिक जीवनात आहेत ना या राज्यातले एक सन्माननीय मंत्री आहेत ते नाही ही बाब कोणी नाकारता येणार नाही की ते सन्माननीय मंत्री आहेत माझं एवढंच म्हणणं आहे की म्हणूनच त्यांना आणि राज्य सरकारला जबाबदारी टाळून कसं चालेल कारवाई तर काहीतरी करावी लागेल ना नाही नाही आम्ही जबाबदारी टाळत नाही पण कोर्टाने ज्या डायरेक्शन दिल्या आहेत त्याच्याप्रमाणे तपास करणं पोलिसांचं कर्तव्य आहे आणि पोलीस आपलं कर्तव्य आणि पोलीस योग्य तो निर्णय घेतील एकदा पोलिसांनी निर्णय घेतला कारवाई काय होते कोणता कायदा मोडला गेला हे लक्षात आल्यानंतर मग आपण बोलायला पाहिजे आता हेच किरीट सोमय्या मग ज्यावेळी मोदींनी इलेक्शनच्या ऍफिडेव्हिट मध्ये पत्नीचा उल्लेख नाही केला मग तू काय तो कायद्याने गुन्हा नाही का ऍफिडेव्हिट मध्ये ज्यावेळी आपण लिहित नाही आपण लपवतो मग समाज कल्याण मोदी साहेब जे करत होते किंवा मोदी साहेबांचं स्त्रियांबद्दलच जे मत होत ते कसं काय मत झालं पण मग राजू वाघमारेजी जर का ती गोष्ट नैतिक दृष्ट्या चूक असेल असं तुम्ही म्हणताय तर ही गोष्ट सुद्धा नैतिक दृष्ट्या चूक आहे ना तुम्ही दोन्ही गोष्टी चूक आहे म्हटलं पाहिजे तेच नाही नाही मिलिंदजी माझं तेच मत आहे की मोदी साहेबांच्या वेळी भाजपच्या नेत्यांनी कोणी हा प्रश्न उपस्थित नाही केला की बाबा हे चुकीचं आहे पंतप्रधानांनी असं करू नये तो महिला सगळ्या भारतातल्या महिलांचा अपमान आहे असं कोण तेव्हा बोललं नाही मग आता जेव्हा आपण तेच गोष्ट बोलतोय म्हणजे मग आपण स्वतःला आरशात तर बघायला पाहिजे की आपले नेता सर्वोच्च नेता जसा वागला तसं तर कोण तसं जर दुसरा पण वागत असेल तर दुसऱ्यावर तुम्ही दगड मारायला तयार आहात पण स्वतःचा नेता ज्यावेळी वागला त्याच्याबद्दल बोलायला आपण तयार नाही म्हणजे तुमच्या दृष्टीने दोन्ही गोष्टी गैर आहेत हा दुजा भाव कसा मला हेच कळत नाही राजू वाघमारेजी धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल कोरोनाच्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रितपणे सामना करतो आहे कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा झाल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचंच योगदान महत्त्वाचं आहे या माध्यमातून या विषाणूला मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे या मोहिमेत नेटवर्क 18 सुद्धा आपल्यासोबत आहे जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाही तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेच्या अंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज संक्रांत आणि या संक्रांतीच्या निमित्तानं आपल्याला सुरुवातीलाच अनेकानेक शुभेच्छा पण या कोरोनाचं सावट संक्रांतीवर कायम आहे यंदाची आषाढी कार्तिकी वारी असो विविध प्रकारच्या यात्रा जत्रा दिवाळी गणपती दसरा सगळ्यावरती कोरोनाचं सावट आहे त्यामुळे भाविकांना या संक्रांतीच्या निमित्तानं पंढरपुरात जाऊन आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यातही अडचणी आल्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील